कसं होत आहे अनिल साहेब? ही ट्रॅफिक व्हॉट्सअप पीपल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लिव्ह टू राईड हिमालयन. तर आज आहे 13 नोव्हेंबर. तर आजच्या राईड प्लॅनबद्दल अशा गोष्टी आहेत की आज आपल्याला जायचं आहे ठाण्याला, द बुलेट स्टेशन, ते आहे पाचपाखाडी रोडला. तर तिकडे आपल्याला अतुलच्या हिमालयनसाठी फॉग लाईट्स घ्यायचे आहेत. फॉग लाईट्स कोणते असणार आहे, काय असणार आहे, ते आपण तिथे गेल्यानंतर सविस्तर बोलूयात. आणि स्टोअरला व्हिजिट देतो आहे तर त्या स्टोअरबद्दलसुद्धा आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत आज. तर त्या स्टोअरमध्ये काय आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात तिथे, आणि गार्ड्स वगैरे, हँडल्स वगैरे अशा गोष्टी आपल्याला थोड्या माहिती आहेत. तर त्याबद्दल आपण तिथे व्हिजिट देऊन आपण त्या बघूया की कोणत्या आहेत, काय आहेत, कोणत्या कंपनीच्या आहेत, किंवा कशा आहेत त्या, कोण त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे, प्राईस रेंज वगैरे आपल्याला काही गोष्टी कळतील तिथे गेल्यावर. आणि त्या स्टोअरचे ओनर जे आहेत अनिल खडसे, ते माझे चांगले मित्र आहेत. तर ते स्टोअर जे आहे ते कल्याणपासून आहे अवघ्या 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरात. तर जास्त वेळ लागणार नाही आहे, पण जर ट्रॅफिक लागली तर आपल्याला सांगू शकता येत नाही. पण गुगल मॅपवरती आपल्याला 27-28 मिनिट दाखवत आहे. तर त्या हिशोबाने आपण आता लवकर निघालो आहे थोडंसं, म्हणजे निघतो आहे लवकर. तर त्यानंतर जर आपल्याला प्लॅन झालाच, म्हणजे लवकर जर फॉग लाईट्स वगैरे इन्स्टॉल करून झाले, तर आपण जाणार आहेत बोरा बाजारला. बोरा बाजारला आपल्याला माईक्स वगैरे घ्यायचे आहेत, ते बघूया. ते जर झालं जमलंच तरच जाणार आहे, कारण का संध्याकाळी 7-7:30 नंतर बोरा बाजारला शॉप्स बंद होतात ऑलमोस्ट. तर आपल्याला फिरता येणार नाही, आणि 1-2 स्टोअर जे आपल्याला व्हिजिट करायचे आहेत बोरा बाजारमध्ये ते आपल्याला करता येणार नाही. तर ते आपण बघूया नंतर, जर प्लॅन झालाच, जर हे काम लवकर झालंच तर आपण नक्की निघूया, नाहीतर मग फक्त फॉग लाईट्स लावून आपण परत येऊया घरी. तर आता सध्या एक काम करूया, पटापट तयारी करूया आणि निघूया, मग बोलूया बाकी गोष्टी. ऑलराईट ऑलराईट ऑलराईट. तर बसलोय मागे, आता अतुल चालत आहे गाडी, आणि आता बसतोय बायपासला. बायपासवरून बघूया पुढे कसं काय काय आहे ते. मी पिलियन बसलोय, त्याच्यामुळे मजा घेते आता मागे बसल्याची आपल्या अतुल. आणि हा अतुलचं हेल्मेट नवीन, रॉयल एनफिल्डचा ऑफ रोडवाला बेस्ट. आता हे ट्रॅफिक आहे म्हणून आपण चाललोय आतल्या रोडने. आतला रोड म्हणजे पाईपलाईन रोड. ऑलराईट, कसं कसं आता पोहोचलो आहे, आणि ही ट्रॅफिक, ही एवढी जी ट्रॅफिक आहे ही सगळी पार करत आलो आहे. ही इथून आपला जो अंजूर फाटा तिथपर्यंत ही ट्रॅफिक आहे. तर ही एवढी ट्रॅफिक पार करत आपण कसं कसं ठाण्याला पोहोचलो आता. तर ठाण्याला सर्वात पहिले आपण जाऊया बुलेट स्टेशनमध्ये, द बुलेट स्टेशन. तिथे फॉग लाईटचं काम करून घेऊ, बाकी तिथे पोचल्यावर भेटू. तर अशाच प्रकारे आपण आता इथे ठाण्याला आहेत, द बुलेट स्टेशन. इथे फक्त बुलेटचं सामान भेटतं, बुलेटचं म्हणजे कोणत्याही बुलेटचं, बाकी इतर बाईक्सचं पण भेटतं, जसं काय हँडल, जसं हँडल झाले, गार्ड झाले. तर इथे हे वर्ध्यांची, त्यांचा डीलर आहे ते लोक, याच्यामुळे वर्ध्यांची जे पण प्रोडक्ट्स आहेत ते इथे इझिली अवेलेबल होतील. आणि बाकी आता इथे काय काय आहे, आम्ही तर घेतलं इथे हे बंडाना आणि HJJ-ची हेडलाईट घेतली हिमालयनसाठी. बाकी खूप सारं सामान आहे त्याचं, थोडंसं आता मी तुम्हाला थोडेफार क्लिप्स दाखवतो. तर इथे सर्वात पहिले लाईट्स, खूप साऱ्या प्रकारच्या लाईट्स आहेत इथे HJJ-च्या. आता सध्या ज्या नवीन आल्या, ज्या ट्रेंडी आहेत त्या आहेत. बाकी इथे असं बघाल तर इथे खूप साऱ्या स्विचेस आहेत, इथे खूप साऱ्या लाईट्स, इथे हे चेन ल्यूप वगैरे आहे, इथे गार्ड्स आहेत, इथे ग्लव्स, आणि इथे खूप सारे अशा गार्ड्स झाले, हँडल्स झाले, क्लासिकसाठी हिमालयनसाठी अवेलेबल आहेत. इथे आपल्याला सॅडल स्टे वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत, हे क्लासिकसाठी जे मोठेवाले जे गार्ड्स असतात ते. प्लस इथे बॅकरेस्ट आहे, बघा इथे बॅकरेस्ट तुम्हाला दिसतं आहे. आणि
रॉयल एनफील्डचे जेन्युइन जे पार्ट्स आहेत, जसे की क्लच केबल वगैरे झाली, ती सुद्धा इथे अवेलेबल आहे. बाकी हे बटन्स, हे असे छोटे मोठे खूप सारं सामान आहे. हेडलाइट्स, तर हेडलाइट्स पण आहेत इथे. हेडलाइट्स खूप सारं सामान आहे इथे. हेडलाइट्सचे कवर सुद्धा आहेत, टेल लाईटचे कवर आहेत. इथे टेल लाईटचे कवर, हे टेल लाईटचे कवर, खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला लागतील इथे. हे इंडिकेटर्स झाले, आणि चेन ल्यूब आहे, चेन क्लीनर आहे, खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या तुम्हाला इथे लागतील. एअर फिल्टर झाला, ग्लव्स झाले, सायलेन्सर झाले, वर्धनचीचे सुद्धा सायलेन्सर इथे अवेलेबल आहे, बॅकरेजसुद्धा अवेलेबल आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट जी आहे मॅकव्हील इथे क्लासिकसाठी अवेलेबल आहे. आणि खूप जणांना आपल्या गार्डसाठी इथे रशी लागते, ती पण इथे अवेलेबल आहे मस्तपैकी ती पण. आणि हे आहे इथे हिमालयासाठी GPS माउंट. आणि वरती जे दिसतं ते आहे वायझर्स, जे इथे पण आहेत वायझर्स आहेत मोठे, जे विंडस्क्रीन आहेत ती आहे. आणि हे इथे आहे टॉप रॅक, क्लासिकसाठी, थंडरबर्डसाठी, हिमालयनसाठी आहे. तर आपल्यासोबत आहेत अनिल साहेब, जे अनिल दादा, जे बुलेट स्टेशनचे ओनर आणि सर्व एक हे एकच आहेत. तर सांगा जरा तुमच्या शॉपबद्दल, की कसं कुठे आहे, लोकेशन वगैरे. आपल्या ठाण्यामध्ये पाच पाकडी म्हणून एरिया आहे, ठाणे महानगरपालिकेच्या समोर द बुलेट स्टेशन आहे नावाचं. आपसं बोलू शकतो ठाण्यामधलं सर्वात पहिलं दुकान आपलं आहे. 2014 मी हे चालू केलं, तेव्हा ठाण्यामध्ये बुलेटचं एकही दुकान होतं. लोकांना एक ग्रँड रोडला किंवा मग इतर ठिकाणी जायला लागत होते. यापूर्वी मी मारुतीवर सेल्समध्ये होतो, तर सेल्सचा चांगला अनुभव होता. तर बुलेट चला आपण या सेल्समध्ये होती, नक्की अशा सारख्या मित्रांमुळे चांगला सपोर्ट भेटला. आणि आता एक चांगल्या सुस्थितीमध्ये आहोत आपण. गुगलला आपला एक नंबरला आहे, ते पाहाल तुम्ही. तर जस्ट बुलेट असेल शॉपिंग ठाणे जरी टाकलं तर एक नंबरला आपलं शॉपिंग. हां, लिमिटेड काम करतो, फक्त चांगले कस्टमर येऊन त्याला चांगली सर्विस देत असतो. बुलेटचं कोणतंही काम असेल तर एनी टाईम इकडेच यायचं. कोणतंही काम असेल बुलेटच्या बद्दल तर कोणतंही काम इथे आरामात आणि एकदम व्यवस्थित होणार. कोणतंही प्रॉपर आपल्या टेक्निकली आता वायर, आपण ओरिजिनल वायर कुठेच कट करत नाही. तीच मेन गोष्ट असते, जे कारण का आजकाल ज्या गाड्या घेतात ते लोक त्यांची वॉरंटी वगैरे व्हॉइड करायची नसते, त्यासाठी एक बेस्ट आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेन आपल्यासाठी, कामाची क्वालिटी, कस्टमर कंप्लेंट घेऊन पूर्ण आला तर कस्टमर रेफरन्स. हे किती वर्ष झाले माझ्याकडे करतो? तीन वर्ष झाले. आता तू तर बाहेर तुम्हाला धोका देऊन भेटते. सगळे रिपीट कस्टमर आहेत, पण नवीन नवीन कामासाठी. आणि हेच तर मेन असतं की जर आपलं काम बघून कोण आलं तर मग त्यांना आपण कन्सल्टंट जर काम करतो, योग्य गायडन्स देणं, माल विकणं हे तर आपलं, माल तर कोणालाही विकायचंच आहे, सर्व्हिस मेन देणं, गायडन्स कन्सल्टंट सर काम तुझ्या गाडीला काय योग्य आहे तेच मी देणार. तुला आवडतंय नाही तुला मी कन्व्हिन्स करणार की नाही हेच लाव, हे तुला चांगलं आहे. आणि जास्त खर्चुक असं नाही, जे आपल्याला पट्ट आहे तेच बरोबर. असं नाही की कोणतंही सामान कसंही दिलं आपल्याला विकायचं म्हणून. तर आता हे झालं यांच्याबद्दल. आता थोडंसं दुकानामध्ये जे आहे, शॉपमध्ये जे आहे ते थोडंसं बघून घेऊया. तर इथे आहेत हेडलाईट्स. सांगा, पॉकेट सीट्स वगैरे आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे, आरडी हँडल. हां, हे आपलं लार्जेस्ट सेलिंग आहे, आरडी हँडल आणि पॉकेट सीट्स. हे कोणते कंपनीचे आहेत? परफेक्ट. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वर्धनजीच्या पण सीट भेटतात. वर्धनजीचे हँडल वर्धन आपल्याला ठाण्यामध्ये डिलरशिप भेटलेले वर्धनजीचे. एल ई डी लाईटची फुल रेंज आहे आपल्याकडे, फॉग लाईट्स आहेत आपल्याकडे, आणि ह्या ज्या लाईट्स वगैरे आहेत त्या कशा म्हणजे कोणत्या कॉस्ट मध्ये काय कसं म्हणजे थोडे फार पासून ते आपल्या 3,500-4,000 मॅक्झिमम तुम्हाला चांगल्या लाईट प्रॉपर तुम्हाला उजेड भेटेल. कोणत्या कंपनीचे आहेत आपल्याकडे जास्त प्रमोट करतो मी, त्याची लाईफ लॉंग वगैरे आहेत, त्याच्यामुळे सिंगल कंप्लेंट नाही. इव्हन आपल्या गाडीला पण त्याच लाईट चालतो बरोबर. आणि हे जे कोणत्या कोणत्या गाडीसाठी आहेत, म्हणजे ऑल टाईप सगळं क्लासिक थंडरबर्ड साठी. बाकी आतमध्ये काय ते पण आता जाणून घेऊया थोडा.
थोड़ा मेस है आपला दुकान थोड़ा सा राइडिंग गियर्स पासून छोटे मिनी आणि एल्बो गार्ड वगैरे चेन लूप आहे लाईटचे फुल रेंज आहे त्याच्याकडे हँडल बार मिरर आहेत स्विचचे वेगवेगळे प्रकार आहेत फीचर्सचे स्पेशली मी हिमालयनची विंडशील्ड कोणत्याही टाईपच्या गाडीला मी लावू शकतो तुम्ही माझ्या मागचा व्हिडिओ बघाल तुम्ही त्यामध्ये तुम्हाला इव्हन थंडरबर्ड मेटिओर होंडा हायनेस क्लासिक कोणत्याही गाडीला मी हिमालयाची विंडशील्ड लावून देतो त्यासाठी मी सेपरेट ब्रॅकेट बनवले आहेत मी एक माझा व्हिडिओ कोणत्याही गाडीला युनिव्हर्सल आहे म्हणजे बघायला भेटतो तुम्हाला ते बघायला भेटतो ती स्वतः ब्रॅकेट बनवतो त्याचे कोणते क्लिप्स असतील ते मी टाकेल याच्यामध्ये मी फोगलनचे ब्रँड पण ब्रॅकेट पण माझे स्वतःचे कस्टम आहे क्लासिक साठी मेटिओर साठी होंडा हायनेस साठी इव्हन आता हिमालयाच्या दादाच्या गाडी लावले मी आपण ते स्पेशल ब्रॅकेट आहेत बरोबर गर्दीच्या हिशोबाने ब्रॅकेट बनवतो आपण ते सगळं आपल्याकडे छोटं मोठं स्पेअर पार्ट्स अवेलेबल आहे टँक पॅड आपण स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आपली टँक बॅगची आपली मॅन्युफॅक्चरिंग स्वतःची आपण कस्टमर हवी तशी बनवून देतो आपण आता ही मी आपली सॅडल बॅग आहेत हिमालयनसाठी तिथं पोर्शन सॅलेसर वरती आहे त्यामुळे हाईट कमी करून घेतलेले विथ मी इकडे वाढवले त्याची ओके आतमध्ये विथ रेन कवर आहे रेन कवर सकट आहे अराउंड 40 लिटरची कॅपॅसिटी आहे प्रॉपर माणूस याच्या तो बसू शकतो स्पीड मारत नाही आहे त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल यूज झालंय म्हणजे हे आपलं रेक्झिन आहे वॉटर रेझिस्टन्स ओके मग याला रेन कव्हरची गरज नाही आहे लागेल छोटा मोठा मोठा पाऊस देईल पाणी हा 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 रेन कव्हर पण इन्क्लूड आहे याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ पॅकरेज सायलेन्सर भरपूर होते माझ्याकडे 25 सायलेन्सर होते पण सध्या बंदी आहेत त्यामुळे सगळ्यात मी अंडरग्राउंड आता हे वर्ध्यांचीच आहे का वर्ध्यांची आपल्या डिलरशिप भेटलं त्यामुळे आता त्यांचाही त्यांनी दिलेला माल तो 3 दिवसामध्ये सगळं संपला माझा तर नवीन लॉट येते मग ओके 3 दिवसामध्ये येईल त्यांच्या पण हँडल बॅकरेज ही वर्ध्यांची सीट आहे मस्त कंपनीचे स्टॉक सायलेन्सर आहेत माझ्याकडे रिकमेंडेड रिझनेबल रेटमध्ये आणि असं एकदम हे नाही शोरूम मध्ये जाऊन जीएसटी देण्यापेक्षा इथे येऊन डायरेक्ट एमआरपी वरती हो चांगले असतात तुम्हाला फिटिंग चांगली असतात टेक्निकली बाकी इथे हे हँडल्स वगैरे आहेत हँडलची फुल रेंज आहे जसं हवं तसं हँडल भेटेल जशी कस्टमरची गरज आहे आणि हे गार्ड्स कसे आहेत म्हणजे कॉस्ट काय असेल याची म्हणजे 1300 पासून ते 2000 पर्यंत चांगले BS6 चे गार्ड असले ओके प्युअर एस एस लाईफ टाईम गॅरंटी ओके अजून परत हे आपले माझं लोकल मॅन्युफॅक्चरिंग आहे गेले 5 वर्षात जेव्हा डील करतो सिंगल कंप्लेंट नाही आहे त्याच्या सर्व्हिस साठी तर मी पहिलेच बोललो सर्व्हिस साठी एकदम बेस्ट हो आणि बाकी अशा खूप साऱ्या एक्सेसरीज इथे तुम्हाला दिसतील आल्यावर तुम्ही स्वतः व्हिजिट येऊन एक्झॅक्टली थोडस दुकान मेस आहे पण तुम्हाला कोणतीही गोष्ट अशी नाही की भेटणार नाही हो बॅक रेस तर तुम्हाला जेवढे हवे तेवढे बुलेट स्टेशन पेज जाऊन बघा थंडर फंड मागणे बरेच असते अच्छा बहुतेक नसेल तर मी ते बनवून घेतो स्वतः म्हणजे आपलं स्वतःचं पण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे असं नाही की इव्हन आपण कस्टमाइज सुद्धा करू शकतो तुम्हाला जर काय हवं असेल तर गेल्या आठवड्यामध्ये 3 एव्हेंजरला मी बुलेटची गाडी लावली एकदम मॉडिफिकेशन पण होतं आपल्याकडे म्हणजे तर हे होतं थोडंसं दुकानाचं इंट्रोडक्शन तर हे इथे आहे ठाण्यामध्ये तर तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि कॉन्टॅक्ट नंबर इथे कुठेतरी स्क्रीनवरती देईल तर ते तुम्ही फोन करून येऊ शकता किंवा जे पण असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा काही कोणत्याही गोष्टीबद्दल जर तुम्हाला विचारायचं असेल किंवा सामान कोणतं हवं असेल तर तुम्ही फोन करा पहिले किंवा डायरेक्ट येऊन सुद्धा व्हिजिट करू शकता आणि हे इथे बाईकचं काम होतं द बुलेट स्टेशन ठाणे तुमच्या गाडीला प्रॉब्लेम कोणते तर हे जे ची लाईट खूप भारी आहे हा लाईटचा लुक काहीतरी असा आता चालू केल्यावर माझ्या नुसता धूर आणि हा आता काहीतरी पुढे चालू एक नंबर ऑल राईट तर आता निघालो इथून घरी जाण्यासाठी
आपलं CST बोरा बाजारचं काम आपण पेंडिंग ठेवलं आहे, ते नंतर कधीतरी करू, कारण का आता इथे थोडासा टाईम गेला, कारण की इथे ब्लॉग बनवला, इथे या शॉपला व्हिजिट दिला, द बुलेट स्टेशन ठाण्यामध्ये. सीटसाठी, गार्डसाठी, सॅडल स्टेसाठी किंवा सॅडल बॅगसाठी तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. किंवा लाईटसाठी, लाईटसाठी तर मी रेकमेंड करेल, कारण लाईट्स तुम्ही आता चेक करू शकता, हे बघा खूप पॉवरफुल लाईट आहे, त्याच्यामुळे नक्कीच व्हिजिट द्या. तर आता इथून निघालो, इथून आता सरळ कल्याण. The next day. तर हा सेकंड डे, काल जो आल्यानंतर थोडाफार जो शूट केला होता, म्हणजे जो व्हिडिओ एंड केला होता, तो रेकॉर्ड झाला नाही. रेकॉर्ड झाला नाही म्हणजे त्याचा ऑडिओ जो होता तो बिलकुल आला नाही, खराब होता एकदमच, त्याच्यामुळे हा परत एकदा शूट करावा लागतं. तर काल जे आपण स्टोअरला व्हिजिट दिलं ते आहे द बुलेट स्टेशन ठाणे, जे की आहे ठाण्यामध्ये 5 पाकडी रोडला. त्याचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देऊन टाकेल, आणि गुगल मॅपचा जो लिंक आहे तो सुद्धा देऊन टाकेल. तर जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची, जर कोणत्याही बाईक रिलेटेड पार्ट्सची जर तुम्हाला गरज असेल किंवा काही तुम्हाला इन्क्वायरीज करायची असेल, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा वाला व्हिडिओ आता इथेच संपला. तर भेटत राहूया असंच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे हेल्दी, राईड सेफ.